सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत. ज्याप्रमाणे मी कालच्या ज्ञानसत्रामध्ये म्हटलं होतं की स्वामी इंद्रभटांवर का उदास आहेत हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर उद्याचं ज्ञानसत्र नक्की पहा. तर आजच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला कळणार आहे की स्वामी इंद्रभटांवर का उदास झाले होते. ज्या इंद्रभटांना स्वामींनी खडकुली येथे प्रसन्न होऊन फुटा दिला होता असे ते इंद्रभट्ट, परंतु इथे स्वामी त्यांच्यावर उदास झालेले आहेत. काय कारण होतं अशा उदासी मागे परमेश्वराच्या, हे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे. आणि बरीच काही मोठी शिकवण व्यवहारामधली तुम्हाला आजच्या या ज्ञानसत्रामधून प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला सर्व चरित्र व्यवस्थित समजेल. नेहमीच्याच प्रमाणे आजचंही ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आपण महानुभाव पंथीय पाची अवतारांच्या ज्या जयंत्या आहेत त्या जयंत्या तिथीअनुसार साजरा करतो बरं का. आपले बरेच असे महानुभाव पंथातील माणसं आहेत ज्यांना माहिती नाही की आपण तिथीअनुसार करतो की तारखेअनुसार करतो. तारखेचा तर प्रश्नच येत नाही. आपण कधीही आतापर्यंत तारखेअनुसार जयंती साजरी केलेली नाही आणि करायची पण नाही. आपण आपल्या संस्कृतीला मानणारे आहोत. भारतीय संस्कृतीचं जे काही कॅलेंडर आहे, जे काही दिनदर्शिका आहे, तर या तिथीअनुसारच आपण जयंत्या साजऱ्या करतो आणि तिथीअनुसारच केल्या पाहिजे. जे आपले सणवार आहेत, दिवाळी आहे, होळी आहे, गुढीपाडवा आहे, दसरा आहे, मकर संक्रांत आहे, हे सर्व सण आपण तिथीअनुसार तर साजरे करतो. कोजागिरी पौर्णिमा झाली, तिथीअनुसार साजरी करतो. हे नंतरच्या लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण चालू केले, तिथीअनुसार तारखेअनुसार वगैरे वगैरे, जसे बाकीच्या काही महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतात त्यामध्ये राजकारण करतात, बरं त्याचा आपल्याला काही घेणे देणे नाही. परंतु आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपण आपल्या संस्कृतीअनुसार सणवार साजरे केले पाहिजे आणि ते आपण करतच असतो. त्यामुळे लोकांच्या बोलण्याला बळी नाही पडायचं आणि आपलं जे चालू आहे ते चालू राहू द्यायचं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी मार्कंडाला काय सांगितलं आणि मार्कंडाने काय केलं. या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 303, मार्गी काग शुक्र दृष्टांत द्वारे इंद्रभटा शिक्षा. आपण स्वामींनी इंद्रभटांना काग शुक्राचा दृष्टांत सांगितलेला आहे. काग म्हणजे कावळा, शुक्र म्हणजे डुक्कर. तर या काग शुक्राचा, सुवराचा आणि कावळ्याचा दृष्टांत स्वामी इंद्रभटांना सांगतात आणि शिक्षा पण करतात. असं काय केलं होतं इंद्रभटांनी की स्वामींनी असा दृष्टांत दिला आणि शिक्षा पणही केलं इंद्रभटांना, समोर येणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मग गोसाव्यांसी उद्याचा पूजावसर उजाला. मग स्वामींना सकाळचा पूजावसर झाला. गोसावी अंगी टोपरे वेढिता ती. स्वामी अंगी टोपरे प्रावरण करत होते. मग पाठकी जाडी घेतली. पाठक सोबतच होते, त्यांनी स्वामींची जाडी घेतली. काही मात्रा घेतली, काही एक दोन गाठोडे पण घेतले. रात्री विचारू झाला होता जे निवासी आजामे. रात्री असा विचार झाला होता स्वामींचा की उद्या आपल्याला नेवाशाला जायचं आहे. मग पाठक नेवासेची वाटा लागले. पाठक समोर निघून गेले. पाठकांना वाटलं मला माहिती आहे स्वामी कुठे जाणार आहेत, आणि म्हणून पाठक समोर निघालेले आहेत, नेवाशाच्या रस्त्याला लागलेले आहेत. गोसावी कानड भालू गावाच्या वाटा बिजे केले. परंतु स्वामी मात्र कानड भालू गावच्या रस्त्याने लागलेले आहेत. तो बाईसी म्हणितले. बाईसा म्हणतात, हा बाबा
हा पाठा या वाटा कोणीकडे निघाला? भाईसा म्हणतात स्वामींना, बाबा हा पाठा कोणीकडे निघाला? आपण चाललो कानड भालुगावला आणि हा पाठा दुसऱ्याच कोणातरी रस्त्याने निघालेला आहे. सर्वज्ञे म्हणितले, स्वामी म्हणतात बाई आते देखोनी मग आपसे याची येईल. स्वामी म्हणतात बाई आम्हाला पाहिल तो आणि मग आपशाच आपल्या पाठीमागे तो येईल. स्वामींनी इथे पाठकांना त्या रस्त्याने का जाऊ दिलं, का फजिती होऊ दिली भक्ताची? कारण स्वामी उदास आहेत इथे, आणि उदास असलेला माणूस फ्रेश असतो का? कधी असा बोलतो का एकदम घडघड की नाही नाही ओ इकडे या ते रस्ता चुकलेला आहे तुमचा, असा आवाज देतील का? नाही. स्वामी उदास आहे तिथे, आणि अशा या उदासीमुळे स्वामींना पण बोलण्याची इच्छा नव्हती. स्वामी म्हणतात बाई जाऊ द्या ना, आपल्याला पाहिल्यानंतर बरोबर तो आपल्या पाठीमागे येईल, काय चार पावलाची बेजारी होईल थोडंच जाणं येणं, जाऊ द्या ना, आता आमची काही बोलण्याची इच्छा नाही. पाठकी मागील वास पाहिली, स्वामी जसं म्हणतात की आमच्याकडे पाहिले की येतील, की लगेच पाठक स्वामींकडे पाहतात. मग गोसावी आते ते या वाटा जाता देखिले. स्वामी तर कानड भालुगाव या गावाला जाण्यासाठी त्या रस्त्याला लागलेले आहेत असं पाठकाला दिसते. मग गोसावीकडे आले आणि मग पाठक स्वामींकडे आलेले आहेत. इंद्रोबा गोसावी आते बोळवीत येताती. इंद्रभट्ट स्वामींना बोळावीत येत होते, म्हणजे वाट लावायला आलेले होते. कुठून निघालेले आहेत स्वामी? कालचा मुक्काम सुरेगावला होता, सुरेगाववरून निघालेले आहेत, कानड भालुगाव येथे जात आहेत. आणि इंद्रभट्ट हे त्यांच्या सोबत आलेले आहेत. आता जे स्थान आहे आपलं सुरेगावचं, त्या स्थानापाशी बरीच अशी पडीत जमीन दिसते, पडीक वाडा दिसतो, आणि तो वाडा इंद्रभट्टांचाच होता असं बोलल्या जाते. आता पण त्याचे अवशेष आहेत पडलेले तिथे. मग बाईसी म्हणितले, मग बाईसा म्हणतात बाबा इंद्राधुरी बोळावीत आला, आता राहावी जोना. बाईसा म्हणतात बाबा इंद्रभट्ट बऱ्याच दूरपर्यंत आपल्यासोबत आलेले आहेत आपल्याला बोळावीत, आता यांना जायला सांगा. सर्वज्ञे म्हणितले, यावर स्वामी म्हणतात येऊ काही आता ह्याची भेटी की? स्वामी म्हणतात बाईसांना बाई येऊ द्या ना, आता हे एवढीच भेट आपली इंद्रभट्टांची नामची, हे एवढीच भेट अशी समजून घ्या तुम्ही, यानंतर काय होणार नाही, आता ही आपली शेवटची भेट असं स्वामी इथे म्हणतात. मग इंद्रो बाये म्हणितले आता गोसावी मजवरी उदास. आणि स्वामी असे बोलतात आणि लगेच लक्षात येते इंद्रभट्टांच्या की स्वामी माझ्यावर उदास आहेत. गातीये कमळदेव साधाचे जावाई. गातीये कमळदेव नावाचा जो व्यक्ती होता तो साधाईसांचा जावाई होता. आणि आपे दादोसाचा भाऊ, आणि हा जो आपे होता हा दादोसांचा भाऊ होता. त्यापाशी भवरी गहाण ठेविली. आणि त्या आपेपाशी गातीये कमळदेवांनी म्हणजेच साधाईसांच्या जावायांनी एक भवरी गहाण ठेवली, म्हणजे कानातील अलंकार, आपण त्याला बाळी म्हणू शकतो. जुन्या काळामध्ये माणसं पण कानामध्ये बाळ्या घालायचे, तर एक भवरी म्हणजे कानातील अलंकार. गातीये कमळदेव हे साधाईसांचे जावई होते आणि आपे जे होते ते दादोसांचे भाऊ होते. झालं असं की या आपेने काय केलं, कानातील भवरी म्हणजेच बाळी समजून घ्या, कारण की जुन्या काळामध्ये माणसं पण कानामध्ये अलंकार घालायचे, बाळी वगैरे वापरायचे जुने माणसं. तर या आपेने काय केलं, स्वतःची जी बाळी होती ती बाळी कमळदेवापाशी गहाण ठेवली. गातीये कमळदेव हे साधाईसांचे जावई आणि यांच्यापाशी ती गहाण ठेवली. त्या कारणे भांडण झाले. आणि त्या भवरीसाठी भांडण झालं. कशामुळं भांडण झालं? ते खाली तळटीप मध्ये येते. काय आहे तळटीप मध्ये? पूर्वी ऐसे परिसले होते रामदेवाचे बंधू आपे, तेही गातीये कमळनायकापासी भवरी गहाण ठेवली होती. ते गातिया कमळनायकापासून भवरी पडली, भवरी घेऊन गेले आणि दामने दिती. ते म्हणती भवरीये वारी भवरी घ्या, ते म्हणती तेची द्या. ऐसा व्यवहार तयासी लागला, अपयाचे नि कैवारे देव उठती. आणि त्या अपयेच्या कैवाराने देव उठायचे, देवाचे नि कैवारे इंद्रभट्ट उठती, देवाच्या कैवाराने इंद्रभट उठीती. हे गोसावी पूर्वी परिसले होते. नेमका काय प्रकार घडला होता आता ते तुम्हाला सविस्तर सांगतो. साधाईसांचे जावाई गातीये कमळदेव होते, दादोसाचे भाऊ आपे होते. आणि झालं असं की या आपेने काय केलं,
त्याच्या कानातील जी भवरी होती, जी बाळी होती, ती गहाण ठेवली गातीय कमळ देवापाशी. तुम्ही असंही म्हणू शकता की आपेच्या घरची ती बाळी होती, म्हणजे त्यांच्या पत्नीची असेल. झालं असं की गातीय कमळ देवांना काय वाटलं, हे आपलेच माणसं आहेत, गप्पा गोष्टी केल्या मस्तपैकी आणि थोडं गाफील राहिले हे. गातीय कमळ देव हे असे सोने नाण्याचे अलंकार ठेवून पैसे द्यायचे लोकांना वाटायचे, परंतु हा आपलाच माणूस आहे म्हणून गाफील राहिले आणि ह्या आपल्याच माणसाने आपल्याच माणसाचा गैरफायदा घेतला. काय झालं, गप्पा गोष्टी मारता मारता हा जो अलंकार होता तो त्यांच्याकडून पडला आणि नेमका तो अलंकार पडलेला या आपेला दिसला. गातीय कमळदेव काय करायचे, तो अलंकार घ्यायचे सोन्याचा आणि त्यांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे, परंतु आपला माणूस आहे म्हणून गप्पा गोष्टी करत राहिले आणि तो अलंकार जो आहे तो गातीय कमळदेवाच्या हातातून पडला आणि हे गप्पा गोष्टीमध्येच दंग राहिले आणि आपेने काय केलं, गैरफायदा घेतला, तो अलंकार गपचूप उचलला आणि खिशात टाकून घेतला. म्हणजे अलंकार आपेचाच होता, आपेने गहाण म्हणून कमळदेवाकडे दिला, त्या बदल्यात पैसे घेतले आणि तो अलंकार तिजोरीत ठेवण्याच्या ऐवजी खाली पडला आणि तोच अलंकार आपेने स्वतःच्या क्षात घालून घेतला आणि निघून गेले. आणि मग काय झालं, पैसे तर द्यायला तयार नाही, परंतु म्हणत आहेत आमची भवरी द्या पहिले मग आम्ही पैसे देतो. आता वास्तविक पाहता कमळदेवांना माहीत होतं माझ्याकडे भवरी नाही. कमळदेव म्हणत होते जेवढ्या पैशाची भवरी आहे तेवढ्या पैशाची मी तुला भवरी देतो दुसरी, माझे मला पैसे परत कर, व्याज खूप झालेलं आहे. किंवा जे काही त्यांचा व्यवहार असेल, व्याजाचा असेल नसेल तेवढं काही सविस्तर याच्यामध्ये आलेलं नाही. तर कमळदेव म्हणायचे पैसे द्या आमचे आम्ही तुम्हाला भवरी देऊ, हे आपे म्हणायचे आमची आम्हाला तीच भवरी द्या तरच आम्ही पैसे देऊ. चालू झाला वाद आणि मग काय झालं, रावळवेरी भांडण झाले. रावळवेरी म्हणजे जे काही न्याय निवाडा करणारे गावातील लोक आहेत, पंच प्रमुख आहेत, त्या पंचांसमोर हा वाद गेला. म्हणजे कशामुळे झाले, हे गाफील राहिले गातीय कमळदेव आपलाच माणूस आहे म्हणून. 800 वर्षापूर्वी पण आपलेच माणसं आपला गैरफायदा घेत होते आणि आता तर कलियुग खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे लोकांकडून तर सावधान राहायचंच आहे आपल्याला, परंतु लोकांपेक्षा आपल्या माणसांपासून जास्त सावधान राहायचं आहे आपल्याला. कारण परिस्थिती फार भयानक आहे सध्याची. इतिहास धुंडाळून बघा तुम्ही, लोकांनी धोका देण्यापेक्षा जवळच्या माणसांनी ज्यावेळेस धोका दिला त्यावेळेसच मोठ्या मोठ्या राजा लोकांचा सत्यानाश झालेला आहे. विजयनगरचं साम्राज्य छत्रपती शिवरायांच्या अगोदर जे मुसलमानांच्या धाडीमध्ये हिंदूंचं साम्राज्य डोलाने उभे राहिलं, ते विजयनगरचं साम्राज्य पण आपल्याच लोकांनी घालवलेलं होतं. दिल्लीचा शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चौहान, कोणी धोका दिला त्याला, जयचंदाने धोका दिला. जयचंद कोण होता, आपलाच हिंदू होता आणि त्या जयचंदानेच धोका दिला आणि शेवटचा हिंदू राजा समाप्त झाला दिल्लीवरचा. आणि मग पूर्ण भारतामध्ये हिरवी लाट आली आणि त्या लाटेमध्ये सर्व राज्य समाप्त झालेले आहेत हिंदूंचे. अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात, ये जयचंद के दुष्ट पापो का फल है कि अब तक अंधेरा सवेरा न आया. एक सुंदरस काव्य आहे अटल बिहारी वाजपेयींचं, गगन में लहरता है भगवा हमारा. या काव्यामध्ये हे एक वाक्य आलेलं आहे की ये जयचंद के पापो का फल है, या जयचंदाच्या पापाचं फळ आहे, असे दुष्ट पाप कर्म त्या जयचंदाने केले की अब तक अंधेरा सवेरा न आया. की अब तक अंधेरा म्हणजे आतापर्यंत अंधकार आहे, आतापर्यंत सवेरा झाला नाही, आतापर्यंत सकाळ झालेली नाही. तर आपलेच लोक आपल्याला धोका देत असतात हे आपल्याला या चरित्रातून पण लक्षात येते. कारण हा आपे आपलाच माणूस आहे या भ्रांतीमध्ये हा साधायसांचा जावाई होता गातीय कमळदेव. गातीय कमळदेव स्वामींपाशी यायचे, स्वामींचं दर्शन घ्यायचे, स्वामींवर चांगली बुद्धी होती आणि म्हणून तर या गातीय कमळदेवाला वाटलं आपलाच परिवार आहे, स्वामींचा परिवार म्हणजे आपलाच परिवार आहे. आणि गाफील राहिले आणि एवढा मोठा तोटा सहन करावा लागला, पंचांसमोर भांडण घेऊन जावं लागलं आणि त्यामुळे हा कडक संदेश आपल्याला या चरित्रातून मिळतो की कधीही व्यवहारामध्ये गाफील राहायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला दानधर्म करायचा आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून, त्यावेळेस सरळ तुम्ही जाऊन दानधर्म कुठे करायचा तो करा. आणि ज्यावेळेस तुम्ही व्यवहार करत आहात तर व्यवहारही चोख केला पाहिजे, गाफील राहता कामा नये, हा संदेश आपल्याला इथून मिळतो. तेने कारणे गोसावी उदास. ज्यावेळेस असं भांडण झालं, या भांडणामध्ये काय व्हायचं,
आपेचेनी कैवारे देव उठती, आपेचा कैवार घेऊन रामदेव उठायचे, कारण हा आपे रामदेवाचा सख्खा भाऊ, मग आता भावाचा कैवार तर भाऊ घेणारच, आपेचा कैवार घेऊन रामदेव उठायचे, आणि मग काय व्हायचं, देवाचेनी कैवारे इंद्रभट्ट उठती। इंद्रभट्टांना या व्यवहारात काय घोळ झाला काहीच माहिती नाही, परंतु इंद्रभट्ट अभिमान घेऊन मग बोलायचे गातीय कमळदेवालाच की तुम्हाला समजत नाही का, मग तुम्ही यांची ते भौरी कस काय हरवली वगैरे वगैरे उगच बोलायला लागले, म्हणजे व्यवहार काहीच माहित नाही काय घडलं काय नाही, उगच तिथे जाऊन नाक खुपसत आहेत इंद्रभट्ट। तर हेही आपल्याला लक्षात येते, नसत्या व्यवहारामध्ये आपण पडू नये, ज्याचा आपल्याला माहिती नाही ना, उगच जाऊन तिथे आपली राय देऊ नये, उगच कोणाची बाजू घेऊ नये, आपल्याला काही माहिती नाही ना, तटस्थ राहायचं। तुम्ही बघा इथे या इंद्रभट्टांनी नसत्या उचापत्या केल्या, उगच त्या आपेची बाजू घेतली, त्या रामदेवाची बाजू घेतली आणि गातीय कमळ देवाला बोलले इंद्रभट्ट, परंतु उदास कोण झालं, परमेश्वर उदास झाले, आणि त्यामुळे अशा कोणाच्या भांडणतंट्यामध्ये आपण उगच हस्तक्षेप करायचा आणि कोणाची बाजू घ्यायची असं करायचं नाही। आपल्याला माहित नसेल ना दूर उभं राहायचं, माहित असेल पूर्ण प्रकार काय घडला तरच त्यामध्ये पडायचं, आणि माहित असून जर तुम्ही जर बाजूला उभं राहत असाल अन्याय होत असलो समोर तर मग त्यामध्येही तुम्हाला पाप आहे, माहिती असेल तर तिथे तुमच्याच्याने जर काही न्याय निवड होत असेल तर करायलाच पाहिजे, परंतु इथे इंद्रभट्टांना काही माहित नसताना तिथे जाऊन त्यांनी नाक खुपसलं म्हणून परमेश्वर त्यांच्यावर उदास झालेले आहेत। मग मार्गी चालता शिष्या आपले, रस्त्याने जात असताना शिक्षा पण केलं इंद्रभटाला, आडाची ये माणी सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात कुठे, आडाची ये माणी तिथे कुठेतरी आड होता त्याजवळ गेल्यानंतर स्वामी म्हणतात, मरमर इंद्रिया आपली बुद्धीसी मुक्तीची आचाडा, जयाची जवळी करातयाची काग शुक्राची सारिखिया चेष्टा करा। स्वामी म्हणतात मरमर इंद्रिया, इंद्रभटा तू मरून गेलेला बरा आहेस, आपल्या बुद्धीशी मुक्तीची चाडा जयाची जवळीक करा, स्वतःच्या बुद्धीने तुम्ही मुक्तीच्या चाडेने ज्याची जवळीक करता आणि त्यांच्या सोबतच तुम्ही काक शुक्राच्या सारखी चेष्टा करा, कावळ्यासारखी आणि शुक्रासारखी म्हणजे डुकरासारखी तुम्ही चेष्टा करता, आणि तरी पण तो ब्राह्मणू काय म्हणतात स्वामी, तत्रापी तो ब्राह्मणू, तो गातीय कमळदेव जो आहे तो ब्राह्मण आहे, वरी येतचे दर्शन, आणि पुन्हा आमचा दर्शनीय भक्त आहे तो, तयासी तुम्ही ऐसे बोला, आणि त्या गातीय कमळ देवाला तुम्ही असे बोललात। मग बाईसी म्हणितले हा बाबा काग शुक्रू म्हणजे काय, बाईसा म्हणतात बाबा हा काग शुक्र प्रकार म्हणजे काय आहे नेमका, यावरी गोसावी काग शुक्राचा दृष्टांत निरोपिला, आणि या प्रसंगावर स्वामींनी काग शुक्राचा दृष्टांत इथे सांगितलेला आहे। सर्वज्ञ म्हणितले बाई कावळा असे तो चांचू करुणी अमेधू ऐसा सारी ऐसा सारी, स्वामी म्हणतात बाई कावळा जो असतो तो अमेध्य काय करतो, त्याच्या चोचीने ऐसा ऐसा सारी म्हणजे इकडे तिकडे असं त्याला निवडतो अमेध्यामध्ये चोंच घालून, तयांतु सार निवडी, त्या अमेध्यामध्ये त्या विष्ठेमध्ये तो सार निवडण्याचा प्रयत्न करतो, तयांतु कायचे सार, त्या अमेध्यामध्ये खरंच सार आहे का काही नाही, तेथचे सार तेही अमेध्युची की, तिथला जो सार आहे तोही अमेध्यच आहे। म्हणजे बघा स्वामींनी कसा दृष्टांत दिला, याने नको तिथे नाक खुपसलं, स्वामींच्या भाषेत सांगायला गेलं तर चोच मारली, कोणे इंद्रभट्टाने कशात चोच मारली, स्वामींनी कसा दृष्टांत दिलाय बघा, झणझणीत इंद्रभट्टाला चांगलाच झोंबला असेल दृष्टांत हा, की ह्या इंद्रभट्टानं कसं केलं, विष्ठेमध्ये तोंड घातल्यासारखं काम केलेलं आहे, हा दृष्टांत इंद्रभट्टांच्या प्रसंगावरच दिलेला आहे स्वामींनी, जे ध्यान देऊन दर्शक ऐकत आहेत त्यांना सर्व सविस्तर समजेल, ज्यांनी मध्ये मध्ये सोडून दिलं ते कदाचित मला पुन्हा कमेंट करतील की तुम्ही इंद्रभट्ट कसे का असेनात स्वामींच्या सन्निधानामध्ये आहेत आणि त्यांच्याविषयी असे का बोललात, असे काही महाभागी असू शकतात। तर सर्वांना करबद्ध प्रार्थना आहे, तुम्ही जर अर्धवट व्हिडिओ ऐकला तर असंच होणार आहे तुम्हाला, म्हणजे मी म्हणणार एक आणि तुम्हाला समजणार एक, हे स्वामी स्वतः म्हणत आहेत, विष्ठेमध्ये जसं कावळा चोंच खुपसतो त्याप्रमाणे इंद्रभट्टाचं झालेलं आहे, हे स्वामी म्हणत आहेत मी म्हणत नाही, नाही तर मग काही जण येतात इथे कमेंट करतात आणि मग म्हणतात की कसा का असेना इंद्रभट्ट हा सन्निधानातला होता आणि तुम्ही असे कसं काय बोललात इंद्रभट्टाविषयी, वास्तविक पाहता हे स्वामी बोलत आहेत, आणि म्हणून व्यवस्थित ध्यान देऊन पोथी ऐकत जा, ज्ञानाचं अन्यथा ज्ञान तुम्ही करून घेता आणि मग मलाच म्हणतात तुम्ही की तुम्ही चुकलात म्हणून, आणि म्हणून एक क्षणाचंही चित्त विचलित न होऊ देता ही पोथी ऐकत जा, म्हणजे तुमच्या मनामध्ये नसत्या शंका पुन्हा येणार नाहीत। सोरू असे कावळ्याचं तर समजलं तुम्हाला, तो चोंच कुठे खुपसतो आणि काय निवडण्याचा प्रयत्न करतो, आता स्वामी सुवराविषयी सांगतात डुकऱ्याविषयी सांगतात,
सोरू असे म्हणजे एक डुक्कर होत, ते बोडियान तू चुडी खोवी, गटार वाहत होत असं, नाली वाहत होती आणि त्या नालीमध्ये हा डुक्कर काय करतो, स्वतःचं तोंड घालतो. चुडी म्हणजे काय, लांब जे तोंड येते त्याच्या समोर त्याला चुडी बोलतात. ते चुडी घालतो त्या नालीमध्ये, ऐसा सारी त्या नालीमध्ये शोधायला लागतो. तयांतू सार निवडी, त्याच्यामध्ये काहीतरी सार वस्तू खाण्याचा प्रयत्न करतो तो. तयांतू कैचे सार, स्वामी म्हणतात त्या नालीमध्ये त्या गटारामध्ये खरंच काही सार आहे का हो. तेथचे सार तेही बोडीची की, तिथला जो सार आहे तोही बोडीची की, म्हणजे गटारच राहणार आहे त्याच्यामध्ये. कितीही निवडलं तरी त्या गटारामध्ये गटारच सापडणार आहे, काय सापडणार आहे दुसरं. तैसे महात्मा विखय व्यवहारा माझी असोनी परमार्थ निवडी, तेथ कायचा परमार्थ. त्याप्रमाणे हा इंद्रभट्ट विखय व्यवहारामध्ये असून परमार्थ निवडण्याचा प्रयत्न करत आहे. आता विषय व्यवहारामध्ये संसारामध्ये खरंच तुम्हाला परमार्थ मिळणार आहे का? तुम्हाला जर पूर्ण परमार्थ प्राप्त करायचा असेल, परमार्थ म्हणजे काय, परम म्हणजे श्रेष्ठ, परम म्हणजे काय, एकदम श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा पलीकडे काही उरलेलं नाही, एकदम श्रेष्ठ. पण काय तर अर्थ, अर्थ म्हणजे पैसा, आदला, धन, दौलत. मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ धन दौलत अर्थ जो आहे, ते काय असलं पाहिजे, परमेश्वर असला पाहिजे. त्याला परमार्थ म्हणतात, परमेश्वराला परमार्थ म्हणतात. परम असा अर्थ म्हणजे खरं धन या जीवाचं काय आहे, तर परमेश्वर आहे. आणि म्हणून परमार्थ म्हणतात अध्यात्माला. चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. अर्थ आणि काम हे दुय्यम दर्जाचे पुरुषार्थ आहेत, धर्म आणि मोक्ष हे प्रथम दर्जाचे पुरुषार्थ आहेत. तर तुम्हाला कोणता पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा, दुय्यम दर्जाचा की उत्तम दर्जाचा, प्रथम दर्जाचा पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा, हे तुम्ही ठरवा. लक्षात असू द्या, धर्माला आणि मोक्षाला पण पुरुषार्थ म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये. चार पुरुषार्थ लक्षात असू द्या, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. यामध्ये दुय्यम दर्जाचे अर्थ आणि काम आहेत, उत्तम दर्जाचे धर्म आणि मोक्ष हे दोन पुरुषार्थ आहेत. परंतु झालं असं, पुरुषार्थ म्हटलं की कोणालाही धर्म आणि मोक्ष आठवत नाही, फक्त अर्थ आणि काम आठवते. हीच तर खेदाची बाब आहे. आपल्याला आपला परमार्थ, आपली संस्कृती शिकवते काय आणि आपण घेऊन काय चालतो. आपण आपल्या मराठीतील शब्दांचे अर्थ विसरून गेलेलो आहोत, अर्थाचा अनर्थ करण्यामागे आपण लागलेलो आहोत. खूप दुःखाची गोष्ट आहे आणि पुढे पुढे भविष्यामध्ये फार भयावह परिस्थिती उत्पन्न होणार आहे. कोण्याही आई वडिलाला असं वाटत नाही हल्ली की माझ्या मुलांनी स्पष्ट कमीत कमी मराठी तरी बोलली पाहिजे. वाटोळ होऊन गेलं आजकालच्या पिढीचं. एकतर मराठी धड बोलता येत नाही, एकतर इंग्रजी धड बोलता येत नाही, एकतर हिंदी धड बोलता येत नाही, संस्कृतचा तर विषयच येत नाही. काय होणार आपल्या पिढीचं समोरच्या, येते कोणाला स्पष्ट? तुम्ही एखाद्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला, लहान लेकराला म्हणा की तू आज दिवसभर मराठी बोलून दाखव, इंग्रजीचा एक शब्दही उच्चारू नको. बोलू शकेल कोणी? नाही. बरं जाऊ दे बाबा, मराठी येत नाही, तू इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला आहेस, मग दिवसभरात पूर्ण स्पष्ट इंग्लिशच बोलायचं, मराठीचा शब्द यायला नाही पाहिजे तुम्हाला. आहे का कोणी बोलणार? नाही. धोबी का कुत्ता घर का न घटका अशी परिस्थिती करून टाकली आपल्या लेकराची. आपण नवीन भाषा जन्माला आली, इंग्लिश म्हणतात त्याला, हिंदी पण येते त्याच्यात आणि इंग्लिश पण येते. आणि आता मराठी आणि इंग्लिश मिक्स असेल तर मग काय म्हणायचं त्याला, मंग्लिश म्हणावं लागेल मग या भाषेला आपल्याला. त्याच्यामध्ये इंग्रजीचे शब्द येतात आणि मराठीचे शब्द येतात. जसं हिंदी आणि इंग्लिश मिक्स झाली आणि इंग्लिश तयार झाली, तसं मराठी आणि तुम्ही इंग्लिश मिक्स केली तर मंग्लिश भाषा तयार झाली असं म्हणावं लागेल. तर असो, बोलून काय फायदा, जे करायचं ते तुम्ही ठरवलेलं आहे आणि ते तुम्ही करणारच आहात. तयाचे नि तया गोमटे नाही मा तयाच्या जवळी का तुम्हासी कैचे. स्वामी म्हणतात तयाचे नि तया गोमटे नाही. तो जो रामदेव महात्मा आहे तो महात्मा काय करतो, विषय व्यवहारामध्ये पण राहतो आणि परमार्थाची प्राप्ती करायला पाहतो. अहो, तयाचे नि तया गोमटे नाही अशा वागण्याने त्या रामदेवाला कोणतं गोमटं प्राप्त झालं नाही आणि त्या रामदेवाची जवळीक केल्याने तुम्हालाच कोणतं गोमटं प्राप्त होणार आहे, असं स्वामी इंद्रभटांना ठणकावून सांगतात. मग इंद्रबाई दंडवते घातली, मग इंद्रभटाने साष्टांग दंडवत घातले स्वामी समोर. श्रीचरणाला आगले पाया पडले इंद्रभट्ट, मग राहाविले. मग स्वामी म्हणतात राहा, आता तुम्ही काही सुधारणारे नाही, आम्हाला माहिती आहे, थांबा आता. मग गोसावी टोके गव्हाणासी बिजे केले. मग स्वामी टोके गव्हाणला गेलेले आहेत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 304. पहेरा संगमी टोके गव्हाणी मढी अवस्थान. पहेरा संगमी, पहेरा म्हणजे प्रवरा नदी, तिचा संगम झाला गोदावरीशी. गोदावरी नदी आणि
प्रवरा नदी या दोघींचा संगम जिथे झाला त्याला पहिरा संगम म्हणतात. आणि तिथे टोके गव्हाण नावाचं गाव होतं. तिथे एका मढामध्ये स्वामींचं अवस्थान झालेलं आहे. पहिरा संगमी टोके गव्हाणी गावांतू उत्तरामुख मडू. पहिरा संगम इथे टोके गव्हाण गावामध्ये एक उत्तरामुख मड होता. तेत गोसावी आसी अवस्थान झाले. तिथे स्वामींना अवस्थान झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांनाही अलभ्य असा ज्ञानाचा ठेवा प्राप्त होईल. तर आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, हा जो प्रसंग तुम्ही पाहिला गातीये कमळ देवाचा आणि या दादोशाच्या भावाचा आपेचा, या प्रसंगावरून तुम्हाला काय बोध झाला, काय तुम्ही घेतलं या प्रसंगावरून, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. फार सोपा प्रश्न आहे. जास्तीत जास्त दर्शक कमेंट करतील अशी अपेक्षा आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी मार्कंडाला काय सांगितलं आणि मार्कंडाने काय केलं. स्वामींनी मार्कंडाला सांगितलं होतं मौन धरायचं, गावामध्ये कोणी भेटलं तर बोलायचं नाही. आणि मार्कंडाने गावात गेल्यानंतर इंद्रभटाची भेट झाली की स्वतःच्याच तोंडाने बोलून टाकलं की स्वामींनी मला मौन सांगितलेलं आहे धरायला. झालं, सर्व गफलत करून टाकली. स्वामींना त्या इंद्रभटाचं तोंड पाहायचं नव्हतं. या कारणास्तव, आज जे मी ते कारण सांगितलं तुम्हाला, या कारणास्तव स्वामींना इंद्रभटाचं तोंडही पाहण्याची इच्छा नव्हती. परंतु या मार्कंडाने जे काही गफलत केलेली आहे इथे, त्यामुळे इंद्रभटाचं तोंड स्वामींना पाहावं लागलं. आणि काय उपमा दिली त्या इंद्रभटाला स्वामींनी, की तुझं काम झालेलं आहे त्या कावळ्यासारखं आणि डुकरासारखं. आणि म्हणून तो दृष्टांत सांगितला तिथे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये एवढं सुंदर चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. डांगरेशाचं चरित्र तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे की डांगरेश कसे स्वामींच्या प्रसादाशिवाय जेवत नाहीत, कुत्रा असून किती त्याला ज्ञान होतं हे आपल्याला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये कळणार आहे. आणि अशी एक सुंदर अशी लीळा तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही. नवीन दर्शकांसाठी ही सूचना होती. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे एकदा पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये डांगरेशाचं चरित्र ऐकण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड